नमस्कार मित्रांनो, आज आपण दुसरे लेक्चर स्टार्ट करणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण जसं सांगितलं की आपण व्हिडिओची लेक्चर सिरीज करणार आहे, त्यापैकी आज हे सिरीजचं पहिले लेक्चर. आणि जसं सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक लेक्चरमध्ये एक ॲक्ट पाहणार आहेत, त्यातल्या सेक्शन्स पाहणार आहेत, त्यातल्या प्रोव्हिजन्स पाहणार आहेत. तो ॲक्ट कशाशी डील आहे, तर काल सांगितल्याप्रमाणे आपण सिलॅबसची तोंडओळख करून घेतली, तर आता आपण त्यामधील थर्ड मॉड्यूल पाहणार. थर्ड मॉड्यूलमध्ये आपल्याला पाहायचं होतं की सोशल सिक्युरिटी, आणि ह्या सोशल सिक्युरिटीमध्ये कुठले कुठले ॲक्ट्स येतात. तर त्या सोशल सिक्युरिटीमध्ये आपण त्यातला सर्वात महत्त्वाचा ॲक्ट आज आपण पाहणार आहोत, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट. तर हा ॲक्ट पाहण्यापूर्वी तत्पूर्वी आपण एक मीनिंग समजून घेऊया. व्हॉट इज मीन बाय सोशल सिक्युरिटी? सोशल सिक्युरिटी म्हणजे काय? सोशल सिक्युरिटी कशाला म्हणायचं? नावातच आहे बघा, सोशल सामाजिक सिक्युरिटी सुरक्षितता. ही जी काय सोसायटी आहे, ही सोसायटी सिक्युरिटी देते तिथल्या ज्या लोक आहेत त्या लोकांना. आता फॉर एक्झाम्पल आपण राहतो इंडियामध्ये, तर इंडियामध्ये जे काय पीपल्स आहेत, जे लोक आहेत, त्या लोकांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे? स्टेटचं आहे. तर ते त्या संदर्भात काही ॲक्ट्स आहेत रिलेटिंग टू सोशल सिक्युरिटी. तर त्यापैकीच हा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट हा एक आहे, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923. तर नावाप्रमाणेच आहे, आपण नावाप्रमाणेच आपण पाहतोय की वर्कमॅन कामगार, कॉम्पन्सेशन नुकसान भरपाई, आणि ॲक्ट कायदा 1923. तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो की हा जो वर्कमॅन आहे हा एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये, एखाद्या कारखान्यामध्ये काम करतो आहे, आणि त्या काम करत असताना त्याला काही अपघात झाला असेल तर त्याला एकतर त्याची डेथ होते, किंवा त्याला काही दुर्बल्य होते, तर डिसॅबलमेंट होतो. तर ती एक डेथ होईल किंवा तो डिसॅबलमेंट होईल, दुर्बल्य निर्माण होईल. तर ते डिसॅबलमेंट टोटल असेल किंवा पार्शल असेल, तर त्या अनुषंगाने त्या कामगाराला त्या एम्प्लॉयरकडून नुकसान भरपाई, कॉम्पन्सेशन दिलं जातं. त्यामुळे हा ॲक्ट आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायची गरज आहे. ओके, तर सुरुवातीला आपण पाहूया की हा ॲक्ट इंट्रोडक्शन, हा ॲक्ट पास कधी झाला? हा ॲक्ट पास झालेला आहे 1923 साली. तर हा ॲक्ट पास होण्यापूर्वी अगोदर एक ॲक्ट होता, त्या ॲक्टचं नाव आहे एम्प्लॉईज लायबिलिटी ॲक्ट. एम्प्लॉईज लायबिलिटी ॲक्ट की जो ॲक्ट सफिशियंट नव्हता, की जो ॲक्ट वर्कमॅनला कॉम्पन्सेशन देण्यासाठी पुरेसा नव्हता, म्हणून लेजिस्लेचरला हा ॲक्ट पास करायची गरज पडली. तर ह्या ॲक्टमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत महत्त्वाच्या, त्या आपण आज पाहणार आहोत. तर त्यातली सर्वात महत्त्वाची प्रोव्हिजन म्हणजे की जर एखादा कामगार आहे आणि तो कामगार एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहे आणि त्यावेळेस त्याला एखादी अपघात घडला, त्याच्या संदर्भात एखादा अपघात घडला, तर तो काय करेल? नुकसान भरपाई मागेल, कॉम्पन्सेशन मागेल. साहजिकच कोणाकडे जाईल? कोर्टाकडे जाईल. परंतु ह्या ॲक्टने नुकसान भरपाई देणार हे एक ट्रिब्युनल प्रस्थापित करायच्या प्रोव्हिजन सांगितले आहेत. हा ॲक्ट पास होण्यापूर्वी जर त्या कामगाराला एखादा अपघात झाला असेल किंवा त्याची डेथ झाली असेल, तर त्याचे जे काय डिपेंडंट आहे ते डिपेंडंट काय करू शकत होते? नुकसान भरपाई मागू शकत होते. पण ते कोणाकडून मागत होते? ते कोर्टाकडून नुकसान भरपाई मागितल्यानंतर साहजिकच तुमच्या लक्षात येईल की जेव्हा एखादी प्रोसिडिंग कोर्टात गेली असेल, तर आपली ज्युडिशरी ही ट्रॅडिशनल ज्युडिशरी सिस्टीम आहे, ट्रॅडिशनल. त्याच्यामुळे इथं लेंथी प्रोसेस असते, त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात खर्च होतो, आणि इथं रूल्स ऑफ इव्हिडन्स फॉलो केले जातात, रूल्स ऑफ इव्हिडन्स. त्याच्यामुळे त्या कामगारांच्या डिपेंडंटला नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोठा कालावधी लागत होता, आणि त्याचप्रमाणे रूल्स ऑफ इव्हिडन्स फॉलो केले जात असल्यामुळे साहजिकच तिथं एम्प्लॉयरला बेनिफिट ऑफ डाऊट मिळत होता, आणि त्याच्यामुळे ह्या कामगाराच्या डिपेंडंटला नुकसान भरपाई मिळत नव्हती. म्हणून ह्या ॲक्टने एक ट्रिब्युनल स्थापन केलेलं आहे. ट्रिब्युनल मीन्स क्वासी ज्युडिशियल ॲथॉरिटी, की हे जे काय ट्रिब्युनल आहे हे कॉम्पन्सेशन प्रोव्हाइड करतं. आता ट्रिब्युनल म्हटल्यानंतर तुमच्या लक्षातच येईलच की तिथं हार्ड अँड फास्ट रूल नसतो,
तर रूल्स ऑफ एव्हिडन्स फॉलो केले जात नाहीत, तसेच सी बी सी सी आर पी सीचे एव्हिडन्स फॉलो केले जात नाहीत. परंतु सी बी सीच्या एव्हिडन्सच्या आणि बाकीच्या ॲक्टच्या काही प्रोव्हिजन्स मात्र फॉलो केल्या जातात, आणि त्याचबरोबर रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस सुद्धा फॉलो केला जातो. रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायतत्व, हे तुम्हाला थर्ड इयरला आहेच पुढच्या वर्षी. तर इथं फक्त लक्षात घ्या की इथं ट्रिब्युनल असतं, कोर्ट नाही. सिम्पल फरक आहे की हे जे काही कॉम्पन्सेशन मागणार आहे, हे जे काही डिपेंडंट आहे त्या त्या कामगाराचे डेथ झालेल्या कामगाराचे डिपेंडंट किंवा तो कामगार जर डिसेबल झाला असेल तर तो कामगार कोर्टात न जाता तो ट्रिब्युनलकडे अप्लाय करतो, क्लेम करतो. तशा प्रोव्हिजन्स ह्या ॲक्टने सांगितलेल्या आहेत. तर ह्या ॲक्टच्या हे झालं इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट 1923. तर याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत की ह्या ॲक्टची फिलॉसॉफी काय आहे. तर फिलॉसॉफी काय आहे की जो कामगार आहे तो कामगार तिथं काम करतो आहे, तर काम करत असताना जशी एखादी मशीन वगैरे बंद पडली तर त्याचा कॉस्ट कोण घेतं? एम्प्लॉयर करतो. आणि तसंच कामगार ही मशीनीप्रमाणेच त्याचं स्किल वापरत असतो, त्याचं ब्लड त्याचं वापरत असतो. त्याच्यामुळे जर कामगाराला काही दुर्घटना झाली तरी पण एम्प्लॉयर जबाबदार आहे, अशी फिलॉसॉफी आहे. आणि त्या फिलॉसॉफीवरतीच हा ॲक्ट बेस्ड आहे. त्याच्यानंतर आपण ह्या ॲक्टचं ऑब्जेक्ट पाहूया की हा ॲक्ट नेमका काय सांगतो आहे. तर हा ॲक्ट सांगतो आहे की द ॲक्ट अपोर्ट प्रोटेक्शन टू वर्कमॅन फ्रॉम लेस इंजुरी कॉज्ड बाय ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ, की हा ॲक्ट प्रोटेक्शन देतो आहे, अफोर्ड प्रोटेक्शन टू वर्कमॅन, वर्कमॅनला प्रोटेक्शन देतो आहे फ्रॉम लॉसेस ऑर इंजुरी, की ज्या वर्कमॅनला लॉस किंवा इंजुरी कॉज झालेली आहे, हां, आणि ती इंजुरी ॲक्सिडेंटने झालेली आहे, आणि तो ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ अँड इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, तो कामगार त्या इंडस्ट्रीमध्ये कारखान्यामध्ये काम करत असताना अरायझिंग इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट काम करत असताना त्याला जर इंजुरी किंवा लॉस कॉज झाला तर त्या कामगाराला ह्या ॲक्टप्रमाणे प्रोटेक्शन मिळतं. हे बेसिक ऑब्जेक्ट आहे ह्या ॲक्टचं. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट पाहूया की एक्झॅक्ट डेफिनेशनमध्ये आपण पाहणार आहोत की एम्प्लॉयर्स लायबिलिटी फॉर कॉम्पन्सेशन, की एखादा एम्प्लॉयर आहे आणि त्या एम्प्लॉयरची लायबिलिटी कशी अराईज होते आणि त्याला संदर्भात कुठला सेक्शन आहे. तर सेक्शन 3 क्लॉज 1 प्रोव्हाइड्स दॅट लायबिलिटी टू पे कॉम्पन्सेशन टू हिज डिपेंडंट अपॉन फॉलोईंग कंडिशन्स. खालील कंडिशन सांगितल्या, त्या कंडिशननुसार त्यांच्या डिपेंडंटला, ज्याला इंजुरी कॉज झालेली आहे त्या पर्सनच्या डिपेंडंटला कॉम्पन्सेशन दिलं जातं. ओके, फर्स्ट आहे कंडिशन्स पर्सनल इंजुरी टू वर्कमॅन, त्या वर्कमॅनला पर्सनल इंजुरी झाली असली पाहिजे. सेकंड, इंजुरी मस्ट हॅव बीन कॉज्ड बाय ॲक्सिडेंट, आणि ती जी काय इंजुरी आहे ती इंजुरी ॲक्सिडेंट कॉज्ड बाय द ॲक्सिडेंटने झालेली आहे, कॉज्ड बाय द ॲक्सिडेंट. फर्स्ट सांगतो पर्सनल इंजुरी, सेकंड कॉज्ड बाय ॲक्सिडेंट, थर्ड आहे द ॲक्सिडंट, जो काय अपघात आहे तो अपघात आहे अरायझिंग आउट ऑफ इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्याला ॲक्सिडेंट कॉज झालेला आहे आणि त्याला इंजुरी कॉज झालेली आहे इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. हां, आणि फोर्थ कंडिशन आहे द इंजुरी मस्ट हॅव बीन रिझल्टेड, आणि ती जी काही इंजुरी आहे त्या इंजुरीचं रूपांतर वर्क्समॅन्स डेथ, त्या कामगाराच्या डेथमध्ये झालं असेल त्या इंजुरीचं रूपांतर, किंवा परमनंट ऑर टेम्पररी, किंवा त्याला परमनंट कायमस्वरूपी किंवा टेम्पररी किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं काय झालेलं असेल त्याला, किंवा टोटल किंवा पार्शल डिसेबलमेंट दुर्बल्य आलं असेल. परत एकदा सांगतो, त्या वर्कमॅनची एकतर डेथ झाली असेल किंवा त्याला टेम्पररी किंवा परमनंट किंवा टोटल किंवा पार्शल डिसेबलमेंट झालं असलं पाहिजे.
आणि फिफ्थ आहे देअर शॅल बी एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईली रिलेशनशिप. आणि त्या एम्प्लॉईमध्ये आणि एम्प्लॉयमध्ये रिलेशनशिप असलं पाहिजे, रिलेशनशिप असलं पाहिजे. ओके, दीज आर द फाईव्ह कंडिशन्स रिगार्डिंग द लायबिलिटी ऑफ एम्प्लॉयर अकॉर्डिंग टू सेक्शन 3 क्लॉज 1. देन नेक्स्ट पार्ट पर्सनल इंजुरी. हां, पर्सनल इंजुरी कॉजेबल तो वर्कमॅन आहे, तो वर्कमॅन काम करत असताना त्या वर्कमॅनला तिथे पर्सनल इंजुरी झालेली आहे, पर्सनल इंजुरी. ओके, हां, आणि ती जी इंजुरी आहे ती फक्त बॉडीलीच असेल असं नाही आहे, तर तिथं मेंटल जरी इंजुरी झाली असेल तरीसुद्धा तो वर्कमॅन ह्या ॲक्टखाली कॉम्पन्सेशन क्लेम करू शकतो. मेंटल इंजुरी, बॉडीली इंजुरी, त्याचबरोबर ऑक्युपेशनल डिसीज जर झाला असेल त्या वर्कमॅनला तरी पण तो कामगार ह्या ॲक्टखाली कॉम्पन्सेशन मागू शकतो. आता हे ऑक्युपेशनल डिसीज म्हणजे कोण, तर फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया की कापसाची जी काय फॅक्टरी आहे, कॉटन मिल असेल किंवा सिगरेट मिल असेल किंवा आणखीन अशा काही मिल्स आहेत की तिथून काही फ्युम्स निघतात, तिथून काही डस्ट निघते, आणि त्या डस्टमधून जर एखाद्या पर्सनला कामगाराला अफेक्ट झाला असेल तर ती इंजुरी ऑक्युपेशनल डिसीज ह्या हेडखाली येते. आणि त्या ऑक्युपेशनल डिसीजसाठी सुद्धा तो एम्प्लॉयर जबाबदार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा जर लाकडाचा कारखाना असेल तर त्या कारखान्यामध्ये जो काम करणारा जो कामगार असतो त्याला त्या डस्टमुळे टीबी होण्याची शक्यता असते, त्यामुळे तो टीबी जर झाला तर तो ऑक्युपेशनल डिसीज ह्या हेडखाली येतो आणि तो कॉम्पन्सेशन क्लेम करू शकतो. ती पण एक पर्सनल इंजुरीज आहे. त्याच्यामुळे आपण 3 गोष्टी ह्याचं पाहिलं, एक बॉडी इंजुरी, सेकंड मेंटल इंजुरी, अँड थर्ड ऑक्युपेशनल डिसीज. देन डिसॅबिलिमेंट असलं पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तो जो कामगार आहे त्याला दुर्बल्य आलं पाहिजे, डिसॅबिलिमेंट, की तो पूर्वी जो काम करत होता आणि ह्या ॲक्सिडेंटमुळे ह्या अपघातामुळे त्याला काय झालेलं आहे, ते काम करणं अशक्य झालेलं आहे, तो डिसेबल झालेला आहे. मग त्या डिसॅबिलिटी कशा असू शकतात, तर त्याच्या 4 डिसॅबिलिटीज असतात. फर्स्ट डिसॅबिलिटी काय, परमानंट डिसॅबिलिटी, तो कायम स्वरूपी डिसेबल झालेला आहे. फॉर एक्झाम्पल एक कामगार आहे आणि तो एका कारखान्यात काम करतो आहे, इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे, आणि सपोज तो मशिनीवरही काम करत असताना त्याचे दोन्ही पाय अपघातात दुर्बल्य झाले, तर तो झाला परमनंट डिसेबल. त्याचे दोन्ही पाय आता निकामी झालेले आहेत, बाजूला काढलेले आहेत, परमनंट. नेक्स्ट टेम्पररी डिसेबिलमेंट. सपोज त्याच कामगाराला अगदी थोडंसं फ्रॅक्चर झालेला पायाला, त्यामुळे त्याला 6 महिने, 5 महिने, 4 महिने हा टेम्पररी कालावधीसाठी तो डिसेबल झाला आहे. ती झाली टेम्पररी डिसॅबिलिटी. त्याच्यानंतर आहे टोटल डिसॅबिलिटी. तो पूर्णपणे डिसेबल झालेला आहे, डिसेबल, काहीच करू शकत नाही, डिसेबल, टोटल डिसेबल. थर्ड पॉईंट झाला. आणि फोर्थ आहे पार्शल डिसॅबिलिमेंट, म्हणजे तो अंशतः डिसेबल आहे, म्हणजे थोडं हात हालचाल करू शकतो, थोडं काम करू शकतो आणि थोडंसं त्याला दुर्बल्य आलेलं आहे, अशी पार्शल डिसॅबिलिमेंट. असे आपण 4 प्रकारच्या डिसॅबिलिटी पाहिल्या. फर्स्ट आहे परमनंट डिसॅबिलिटी, सेकंड आहे टेम्पररी, थर्ड आहे टोटल डिसॅबिलिटी, आणि फोर्थ आहे पार्शल डिसॅबिलिटी. ओके, आणि एक महत्त्वाचा टर्म आपण मागच्या त्या सेक्शन 3 पाहिला की ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ अँड इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. ॲक्सिडेंट जो कामगार आहे आणि तो कामगार काम करत असताना इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, तरच तो ह्या ॲक्टच्या अंडर कॉम्पन्सेशन क्लेम करू शकतो एम्प्लॉयरकडून. जर तो इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट असेल तर, काम करत असताना तर त्याला अपघात झाला, त्याला इंजुरी झाली, तरच तो ह्या सेक्शनचा बेनिफिट, ह्या कायद्याचा बेनिफिट घेऊन कॉम्पन्सेशन क्लेम करू शकतो. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट आहे की नॉन लायबिलिटी ऑफ एम्प्लॉयर टू पे कॉम्पन्सेशन. आत्तापर्यंत पाहिलं की आपण हा एम्प्लॉयी आहे, हा कामगार आहे आणि ह्या कामगाराला कॉम्पन्सेशन मिळतं. आता ह्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहेत की जो एम्प्लॉयर आहे, मालक आहे, त्या इंडस्ट्रीचा मालक आहे,
त्याची जबाबदारी कधी झटकू शकते किंवा त्याला कधी हे डिफेन्सेस आहे की तो त्याच्या कॉम्पेन्सेशन देण्याच्या जबाबदारीतून तो कधीही कधीही सूट मिळवू शकतो. तर त्याच्यासाठी आहे इन रिस्पेक्ट ऑफ इंजुरी. हां, जर ती इंजुरी जर पार्शल डिसेबलमेंट किंवा टोटल डिसेबलमेंट नसेल तर आणि ती इंजुरी 3 दिवसापेक्षा जास्त नसेल तर मात्र एम्प्लॉयर कॉम्पेन्सेशन देण्यासाठी लायबल नाही. परत एकदा सांगतो, जी काय डिसॅबलिमेंट आलेलं आहे ते डिसॅबलिमेंट किंवा ते डिसॅबलिमेंट टोटल असेल किंवा पार्शल असेल आणि ते 3 दिवसापेक्षा जास्त नसेल तर मात्र हा एम्प्लॉयर कॉम्पेन्सेशन देण्यासाठी लायबल नाही. तसेच ती काय जी इंजुरी झालेली आहे त्या कामगारला तर ती इंजुरी खालीलप्रमाणे झाली असेल तर मात्र एम्प्लॉयर लायबल जबाबदार नाही. फर्स्ट उदाहरण आहे त्यात की तो जर कामगार अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ड्रग्स ऑर ड्रिंक, तो जर कामगार ड्रंक असेल, दारू पिऊन काम करत असेल किंवा ड्रग्सच्या अंमलखाली काम करत असेल आणि त्यानंतर त्याला जर इंजुरी कॉज झाली तर मात्र एम्प्लॉयर जबाबदार नाही त्याला कॉम्पन्सेशन देण्यासाठी. फर्स्ट आहे की त्यांनी फक्त ड्रग आणि ड्रिंक करून जर तो काम करत असेल आणि त्या ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याला जर काय डिसॅबलमेंट झाला असेल तर मात्र एम्प्लॉयर जबाबदार नाही आहे. नेक्स्ट आहे की ज्या काय सेफ्टी मेजर्स आहेत एम्प्लॉयरनी सेफ्टी मेजर्स दिलेले आहेत, म्हणजेच फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घ्या, आपण एक इंडस्ट्रीज घेऊ आणि त्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वेल्डिंगचं वर्क आहे, तर ते वेल्डिंगचं वर्क करत असताना एम्प्लॉयरने एम्प्लॉईला गॉगल्स दिलेले आहेत, मास्क दिलेले आहेत आणि आणखीन सेफ्टी मेजर्स दिलेले आहेत, परंतु ह्या कामगाराने ते जाणीवपूर्वक डिसओबिडियन्स केले आणि ते घातले नाही आणि तसंच तो त्या मशिनीवरती काम करण्यास गेलेला आहे आणि त्या दरम्यान त्याला काय झालेला आहे, अपघात झालेला आहे, तर मात्र हा एम्प्लॉयर कॉम्पेन्सेशन देण्यासाठी जबाबदार नाही, लायबल नाही. त्याच्यानंतर पुढे तो कामगार जे काही सेफ्टी मेजर्स आहेत हे विलफुली रिमूव्ह करून जर काम करत असेल आणि त्या दरम्यान त्याला जर एखादा ॲक्सिडेंट कॉज झाला असेल तरी पण हा एम्प्लॉयर जबाबदार नाही आहे. 3 गोष्टी इथं आपण सांगितलेल्या आहेत. फर्स्ट गोष्टीमध्ये आपण सांगितलं की तो जो कामगार आहे तो ड्रंक किंवा ड्रग्ज घेऊन काम करतो. सेकंड, सेफ्टी मेजर्स एम्प्लॉयरने प्रोव्हाइड केलेले आहेत परंतु त्या घेतलेल्या नाही आहेत किंवा घेतलेल्या आहेत त्या. थर्ड पॉईंटमध्ये आपण असं पाहूया की त्या एम्प्लॉयरने त्या सेफ्टी मेजर्स घेतल्या परंतु काही कालावधीनंतर त्यांनी त्या रिमूव्ह केलेल्या आहेत, तर मात्र हा एम्प्लॉयर कॉम्पन्सेशन देण्यासाठी जबाबदार नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऑक्युपेशनल डिसीज. आता सांगितल्याप्रमाणे जे काही कामगार आहेत आणि ते कामगार कुठे काम करतायत, कॉटन मिलमध्ये, सिगारेट मिलमध्ये, मायनिंगमध्ये, की ह्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत ह्या इंडस्ट्रीजमध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणात त्या कामगारांना ऑक्युपेशनल डिसीज, फॉर एक्झाम्पल जर डस्ट फ्युम्सने त्यांना श्वसनाचे आजार होऊ शकतात, आणखीन टी व्ही वगैरे अशा मोठ्या प्रमाणात आजार होऊ शकतात. ऑल दीज आर कम्स अंडर द हेड ऑफ ऑक्युपेशनल डिसीज अँड ड्यू टू दॅट ऑक्युपेशनल डिसीज दॅट एम्प्लॉई कॅन गेट क्लेम अगेन्स्ट द एम्प्लॉयर अंडर द वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे पुढं महत्त्वाची एक थेरी इथं इमर्ज झालेली आहे, थेरी ऑफ नोशनल एक्सटेन्शन. व्हॉट इज मीन बाय नोशनल एक्सटेन्शन आणि ही थेरी काय सांगते, तर आपण मराठीत एक उदाहरण घेऊया की एक कामगार आहे, तो कामगार कुठे काम करतो आहे, सपोज तो कामगार PMT मध्ये काम करतो, पुणे सिटीमध्ये जर उदाहरण घेऊया, एक कामगार आहे तो PMT मध्ये कामगार करतो, तो ड्रायव्हर आहे आणि तो राहण्यासाठी आहे, सपोज तो
तो राहण्यासाठी सपोज वाघोलीला आहे, सपोज वाघोलीला आहे, तर तो कामावरती दररोज ड्युटीला जात असताना सपोज जातो आहे, तर सपोज तो जात असेल पहाटे पाचला, पाचला निघाल्यानंतर तो पोचत असेल सहाला, सहाला जर जो ड्युटीला गेला तर जो पाच ते सहाचा पिरियड आहे म्हणजे तो घरातून निघाला, तर असं समजण्यात येतं, असं प्रिझम्प्शन करण्यात येतं की तो इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आहे. आणि अगदी तसंच सहा ते त्याची संध्याकाळची सहापर्यंत ड्युटी, सपोज तो तिथून सहाला त्यांनी ड्युटी सुटल्यानंतर तो त्या पी एम टी बसस्टॉपमधून निघाला आणि तो घरी जायला घरी पोचायला त्याला सात वाजत असतील, तर तो सहा ते सातचा पिरियड तो पण इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट असं कन्सिडर करण्यात येतो आणि त्याला थेअरी ऑफ नोशनल एक्सटेन्शन म्हणतात. परत एकदा मी सांगतो की जो काय टाईम आहे त्या कामावरती जाण्याचा, त्याचा तो ट्रॅव्हलिंग टाईम असेल, मग तो त्याच्या प्रायव्हेट व्हेकलने जात असेल, रिक्षाने जात असेल, शेअरिंग ऑटोने जात असेल, वॉट एवर मे बी, आणि त्या तो जात असताना जर त्याला एखादा ॲक्सिडेंट कॉज झाला तर असं प्रिझम्प्शन करण्यात येतं की जणू काय तो इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंटच ॲक्सिडेंट आहे, आणि त्याच्यासाठी त्याचा जो एम्प्लॉयर आहे हा कॉम्पन्सेशन देण्यासाठी जबाबदार आहे. ही झाली थेअरी ऑफ नोशनल एक्सटेन्शन. ह्या थेअरीमध्ये एक केस लॉ आहे, आणि ही थेअरी कुठल्या केस लॉमध्ये सांगितलेली आहे, सौराष्ट्र सॉल्ट मिल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वर्सेस बाई बुला राजा AIR 1958 SC 881. ह्या केसमधून ही थेअरी इमर्ज झालेली आहे. मित्रांनो, काल आपण सांगितल्याप्रमाणे की जो आपला थर्ड क्वेश्चनचा टाईप आहे की ज्याच्यामध्ये एका साईडला तुम्हाला सर्व सेक्शन दिलेले असतात आणि केस लॉज दिलेले असतात आणि एका साईडला प्रिन्सिपल्स दिलेले असतात, तर हा क्वेश्चन येऊ शकतो. एका साईडला दिलेलं आहे बघा थेअरी ऑफ नोशनल एक्सटेन्शन, आणि ह्या साईडला तुम्हाला पर्याय दिला जाईल सौराष्ट्र सॉल्ट मिल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वर्सेस बुलाबाई राजा केस. मग तुम्हाला ते लगेच समजलं पाहिजे किंवा लक्षात आलं पाहिजे की हे प्रिन्सिपल ह्या केस लॉमधून इमर्ज झालेलं आहे. आय होप दॅट यू विल बेटर अंडरस्टँड द थेअरी ऑफ नोशनल एक्सटेन्शन. म्हणजे जो काही कामगाराला त्याच्या घरून कामाच्या ठिकाणी जाण्याचा जो वेळ आहे तो पण इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये कन्सिडर करण्यात येतो ह्या थेअरीप्रमाणे. त्याचप्रमाणे इथं आणखीन एक केस लॉ आहे, BEST अंडरटेकिंग वर्सेस एंजल्स 1964 AIR 1964 BEST अंडरटेकिंग वर्सेस एंजल्स AIR 1964 ह्या केस लॉमध्ये सेम आत्ताच उदाहरण दिलेलं आहे की तो बेस्टमधला ड्रायव्हर आहे आणि तो बेस्टमधला ड्रायव्हर BEST बेस्टमधला ड्रायव्हर, जसे आपली PMT आहे तसंच बेस्टमधला ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हर त्याच्या घरून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी जो काय जो टाईम आहे तो टाईम पण इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंटमध्येच कन्सिडर करण्यात आलेला आहे. आणि तो ह्या केस लॉमध्ये तो ड्रायव्हर त्याच्या कामाच्या ठिकाणी जात असताना त्याला ॲक्सिडेंट कॉज झालेला आहे, आणि ॲक्सिडेंट कॉज झाल्यानंतर त्याच्या डिपेंडंटने त्याच्या वाईफने हा कॉम्पन्सेशनसाठी क्लेम केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टातनी तो क्लेम मान्य केलेला आहे, आणि त्याच्या हे थेअरी ऑफ नोशनल एक्सटेन्शन हे वापरण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की एम्प्लॉई कामगार कशाप्रकारे डिसेबल होतो, कशाप्रकारे त्याला ॲक्सिडेंट कॉज होतात, त्याचबरोबर एम्प्लॉय कशाप्रकारे त्याची लायबिलिटी एक्झम्प्ट करतो, ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये. तर इथून पुढे आता तो जो काही कामगार आहे, तो जो काही एम्प्लॉई आहे, तो काही जो वर्कर आहे, तो वर्कर आता कॉम्पन्सेशन क्लेम करत आहे, मग तो कोणाकडे करणार, त्याची प्रोसिजर काय हे आपण आता पाहूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे की हा ॲक्ट पारित होण्यापूर्वी, हा ॲक्ट बिफोर द पासिंग ऑफ दिस ॲक्ट देर इज अ कोर्ट हॅज टू डिसाईड टू व्हॉट वॉज द नेचर ऑफ इंजुरी अँड व्हॉट वॉज द रिझन टू कॉज दॅट डेथ अँड whether the dependent of that deceased person
त्या माहीत व्यक्तीचे जे काय अवलंबून असलेले व्यक्ती किंवा जो तो जर डिसेबल झाला असेल, तो जर दुर्बल झाला असेल, तर तो व्यक्ती कशाप्रकारे क्लेम करू शकतो, कशाप्रकारे नुकसान भरपाई मागू शकतो होता. आताच आपण सांगितल्याप्रमाणे की हा ॲक्ट पारित होण्यापूर्वी कोर्टाकडून तो मागू शकतो होता आणि कोर्टाच्या आपण काही डिसॲडव्हान्टेजेस पाहिलेत की लेंदी प्रोसेस असते, हार्ड अँड फास्ट रूल असतो, रूल ऑफ एव्हिडन्स असतात, CPCCRPC हे फॉलो केले जातात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उशीर होतो आणि कदाचित मोठ्या प्रमाणात त्यांना न्याय मिळण्याची शक्यता खूप कमी असते त्याच्यामुळे, आणि ते स्पीडी नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या ॲक्टने काय केलेलं आहे, ट्रिब्युनल पास केलेलं आहे. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला ट्रिब्युनलचा फायदे काय की इथं स्पीडी डिस्पोजल ऑफ केसेस असतात, एक्सपर्ट्स असतात आणि हार्ड अँड फास्ट रूल फॉलो केले जातात. फक्त तिथं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो केलं जातं आणि CPCमधल्या, CRPCमधल्या आणि एव्हिडन्स ॲक्टमधल्या काही प्रोव्हिजन्स फक्त आणि फक्त फॉलो केले जातात. होल CPC CRPC आणि एव्हिडन्स त्यांना ॲप्लिकेबल होत नाही आहे. त्या ट्रिब्युनलला त्याची एक विशिष्ट प्रोसिजर असते, विशिष्ट प्रोव्हिजन्स असते, त्याप्रमाणे ते ट्रिब्युनल काम करत असतं. तसंच आहे की एकदा आता इथं आपण पाहणार आहे की तो कामगार आहे, कामगार त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होता आणि काम करत असताना त्याला डेथ झाली असेल किंवा डिसेबलमेंट झाले असेल, ओके झाले, तर आता तो काय करणार आहे, क्लेम करणार आहे. त्याची प्रोसिजर काय, क्लेम करणार आहे. साहजिकच आहे, तो कोणाकडे जाणार आहे, कोणाकडे जाणार, तो ट्रिब्युनलकडे जाणार आहे, कोर्टाकडे जाणार नाही. कारण ह्या ॲक्टने ट्रिब्युनलची स्थापना केलेली आहे कॉम्पन्सेशन देण्यासाठी, कोर्टाची नाही आहे. कोर्टाला पॉवर्स नाही आहे कॉम्पन्सेशन देण्याच्या. ओके, आता आपण म्हणलं ट्रिब्युनलकडे जाणार, म्हणजे व्हॉट आर द पर्सन विच हाऊ मेनी पर्सन्स आर कन्सिस्टेड इन ट्रिब्युनल. ट्रिब्युनल म्हणजे काय, ट्रिब्युनलमध्ये कोण असतात, ट्रिब्युनल कसं ते, कशी ती प्रोसिजर फॉलो केली जाते हे आपण आता पाहणार आहोत. तर ट्रिब्युनलमध्ये एक ह्या ॲक्टनुसार जे काही क्लेम आहेत त्या कामगाराचे, जे काही क्लेम आहेत ते क्लेम देण्यासाठी, त्या क्लेमचं ॲप्लिकेशन डिसाईड करण्यासाठी एका कमिशनरची अपॉइंट केलेली आहे. कमिशनर हे जे काय जो कामगार आहे, तो कामगार कोणाकडे ॲप्लिकेशन करेल, कमिशनरकडे ॲप्लिकेशन करेल. हां, तर आपण आता पाहणार आहोत की मग पहिल्यांदा नोटीस दिली जाईल. इथं सर्वात प्रथम आपण माहिती आहे की नोटीस दिली जाते, तर नोटीस ऑफ ॲक्सिडेंट. मग ह्या ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि त्या संदर्भात नोटीस ही त्या एम्प्लॉईनी, कामगाराने एम्प्लॉयरला दिली पाहिजे, एम्प्लॉयरने कामगाराने. ओके, हां, ओके, नोटीस. मग त्या नोटीसमध्ये फॉर्मॅट आहे वगैरे, इंजुरीचं डिस्क्रिप्शन आहे वगैरे, असं सर्व फॉर्मॅट असलं पाहिजे त्या नोटीसमध्ये. त्याच्यानंतर जे काय क्लेम केलेलं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन कसं असलं पाहिजे. अ क्लेम फॉर कॉम्पन्सेशन शॅल बी प्रिपेअर्ड बिफोर अ कमिशनर विदिन 2 इयर्स, 2 वर्षाच्या आत, विदिन 2 इयर्स ऑफ द ऑकरन्स ऑफ इक्स ॲक्सिडेंट, अपघात झाल्यापासून 2 वर्षाच्या आत हे ॲप्लिकेशन केलं पाहिजे. कोणाकडे, कमिशनरकडे. कोणी, एम्प्लॉई त्या कामगाराने. ओके, द कमिशनर मे एंटरटेन टू डिसाईड द कॉम्पन्सेशन केस इवन दो नोटीस हॅज बीन गिवन ऑर क्लेम हॅज नॉट बीन प्रिपेअर्ड इन ड्यू टाईम. सपोज एक कामगार आहे आणि त्या कामगाराने त्याला ॲक्सिडेंट झालेली नोटीस त्याच्या एम्प्लॉयरला दिली नाही आहे, तर ह्या कमिशनरने ते ॲप्लिकेशन घ्यायचंच नाही का, तर तरी पण घेणार होतो. ओके, नोटीस ही एक फॉर्मॅलिटीचा भाग आहे, परंतु काही कामगार असतात हे नोटीस देण्यासाठी अपात्र ठरतात किंवा अशक्य ठरतात किंवा त्यांना ते नोटीस देण्यास ते असमर्थ ठरतात. म्हणून ह्या केवळ मुद्द्यावरती त्यांचं क्लेम ॲप्लिकेशन रिजेक्ट करत नाही कोण, कमिशनर. प्रोसिजर आहे की त्या कामगाराने एम्प्लॉयरला नोटीस दिली पाहिजे, परंतु सपोज नाही दिली तरीसुद्धा कमिशनर केवळ त्या मुद्द्यावरती त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करू शकत नाही. ओके, आणि टाईम पण सांगितलं की आपण म्हटलं 2 वर्षाच्या आत ह्या कामगाराने ज्याला अपघात सफर झालेला आहे,
कॉज झालेला आहे, त्याने काय करायचं, ह्या कमिशनरकडे 2 वर्षाच्या आत आलं पाहिजे असं आपण सांगितलं. परंतु काही जर रिझनेबल डिले असेल आणि सफिशियंट कॉज असेल तर तो उशीरसुद्धा माफ होऊ शकतो. म्हणजे एखादा कामगार आहे आणि तो अगदीच फेटल ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो रिकवर होण्यासाठी त्याला साधारणतः 3 वर्ष लागले आणि 3 वर्षानंतर तो रिकवर होण्यासाठी लागल्यानंतर तो रिकवर झाल्यानंतर तो परत ह्या कमिशनरकडे आला, तर तो जो काही फेटल ॲक्सिडेंट आहे हा रिझनेबल कॉज असू शकतो. म्हणून त्याचा तो जो काही टाईम पिरियड आहे तो एक्सक्लूड केला जातो, डिले कंडम केला जातो. नेक्स्ट आहे अपॉइंटमेंट ऑफ कमिशनर. आता आपण म्हणलं की कमिशनर ह्या ॲक्टखाली अपॉइंट केले जातात, ट्रिब्युनल्स असतात, कमिशनर असतात. मग आता ह्या कमिशनरची अपॉइंट कोण केली जाते? स्टेट गव्हर्नमेंट. हा स्टेट गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंट ह्या कमिशनरची अपॉइंट करतो. स्टेट गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल गॅझेट. ऑफिशियल गॅझेटमध्ये एनी पर्सन टू बी अपॉइंटेड ॲज अ कमिशनर फॉर वर्कमॅन कॉम्पन्सेशन इन सच एरिया प्रिस्क्राईब्ड बाय स्पेसिफाईड. ओके, त्या एरियामध्ये त्या पर्सनला तो कॉम्पन्सेशन कमिशनर म्हणून अपॉइंट करू शकतो. कोण? स्टेट गव्हर्नमेंट. कशाप्रकारे? इन ऑफिशियल गॅझेट. ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफिकेशन करून त्या पर्सनला कमिशनर म्हणून अपॉइंट करू शकतो. कमिशनर कशासाठी? कॉम्पन्सेशन देण्यासाठी. आणि ह्या कमिशनरचे अपॉइंटेड आहे, ही जी काय अपॉइंटेड आहे ती आहे अंडर सेक्शन 20(2) (b) ऑफ वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट. वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्ट ह्याप्रमाणे केली जाते. परत एकदा सांगतो, ही जी काय कमिशनर आहे त्या कमिशनरला अपॉइंट केली जाते, त्याचं सेक्शन आहे (20)(2)(b). हां, आणि पुढे हा जो कमिशनर आहे ते सर्व कमिशनर प्रिझम केले जातात की ते पब्लिक सर्वंट आहेत. आणि पब्लिक सर्वंट कसे? की जी डेफिनेशन (21) IPC दिलेली आहे त्याप्रमाणे हे पब्लिक सर्वंट आहेत. परत एकदा सांगतो, (21) त्यामध्ये डेफिनेशन दिलेले आहे पब्लिक सर्वंटचे. तर जे काय कमिशनर आहे ते सर्व कमिशनर पब्लिक सर्वंट आहेत. आता आपण अपॉइंटमेंट पाहिली. आता हा जो कमिशनर आहे त्याच्या पॉवर्स कुठल्या, काय काम करतो तो, पॉवर्स काय? ओके, कमिशनर अपॉइंट केला आता त्याच्या पॉवर्स. हां, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉम्पन्सेशन फर्स्ट पॉवर आहे. फर्स्ट पॉवरमध्ये आपण पाहणार आहे की त्या कमिशनरला डिस्ट्रीब्युशन करायचं पॉवर आहे की जी कॉम्पन्सेशन आहे ते डिस्ट्रीब्युशन करायचे पॉवर्स आहे. आणि ती पॉवर आहे (8) प्रमाणे की तो काय करू शकतो, जी काही लमसम अमाऊंट देण्याची पण पॉवर आहे आणि लमसम म्हणजे अगदी थोडक्यात द्यायची पण पॉवर आहे. ओके, नेक्स्ट पॉवर आहे पॉवर